तर म्हणजे असं हे 2-3 वेळा केलं ना की ह्या बघा इकडे कपच्या अशा बाजूला झाल्यात आणि हे जे आपल्याला भेटलेलं आहे ना याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे छानपैकी। दाखवा बॅटरी दाखवा, खाली बॅटरी दाखव त्याला। बस हां मजबूत आहे, मजबूत आहे। पकड 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 पकड। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे। आणि मी आज माझ्या गावी आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी माझं गाव आहे। आणि मंडळी, आपण जे रात्री खेकडे पकडले होते ना, तर त्याचा आपल्याला झणझणीत रस्सा बनवायचा आहे। तर मंडळी, ते खेकडे आहेत ना, पहिल्यांदा पाट्यावरती वाटावे लागतात आणि मग त्याचा जो रस्सा निघतो ना, तर त्याचा मग आपल्याला झणझणीत रस्सा बनवायचा आहे। तर चला मंडळी, आई आहे ना, आता पुढची प्रोसेस पूर्ण दाखवेल तुम्हाला, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर इकडे बघताय मंडळी, हे बघा इकडे पेंदे आई साफ करते आणि हे जी कवच आणि हे वरच साफ करून या साईडला टाकते। तर असं हे केकडे साफ करून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्याचं मस्तपैकी वाटण करून त्याचा रस्सा बनवायचा असतो। तर हे साफसफाई आई करते। इकडे मंडळी बघताय, हे पेंदे आहेत आणि ह्या आपण काढलेल्या त्यांच्या डांग्या। तर ह्याचं मस्त असं मिश्रण पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे आणि त्याचं मस्त असं कालवण बनवायचं आहे। तर मंडळी, या जी कवच असतं ना, ते कवचामध्ये हे येलो कलरचं असतं, काही काय बोलतात त्याला, मांद, मांद। तर जे मांद असतं ना, ते पण काढून घ्यायचं असतं आणि ते मग रस्स्यामध्ये टाकायचं असतं। तर मंडळी, जे डांगे आहेत ना, ते वाटण्याच्या अगोदर असे मस्त असे धुवून घ्यायचे। तर आता पाट्यावरती आहे ना, आई मस्त असे वाटण करून घेते, त्याचा जे रस्सा असतो ना तो आपल्याला बनवायचा आहे। तर असे त्याला वाटावे लागतात पहिले। पूर्ण आईचे असायचे असतात का? हां, बारीक मसाले सारा। अच्छा, तर आता ते चेसून झालेत आणि आई आता त्याचं ना असं आपण जसं मसाला वाटतो ना, तसं त्याचं वाटण करून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो मस्त रस्सा आहे ना तो निघेल।
आई या जे डांगे आहेत ना त्या मिक्सर मध्ये पण वाटतात काय? हां म्हणजे अशाच वाटतील बारीक? अशाच वाटतात. अच्छा तर मंडळी तुमच्याकडे जर पाटा नसेल तर मिक्सर मध्ये सुद्धा या डांग्या बारीक होतात, पण पाट्यावरची जी चव आहे ना ती काय वेगळीच असते. त्यामुळे आमच्याकडे मिक्सर मी यूज करत नाही कधी, जास्त करून आम्ही पाट्याचाच यूज करतो, कारण पाट्यावरचा मसाला सुद्धा आणि हे असं आपण जे वाटण करतो ना ते सुद्धा खूप छान लागतं. तर मंडळी आता जे पेंदे आहेत ना तर ते पण मस्त असे वाटून घ्यायचे आहेत. तर मंडळी आता जे खेकड्यांचे जे डांगे होते ना ते मस्त असे वाटून झालेत, तिकडे बघताय एकदम आईने बारीक असं जसं मसाला वाटतो ना तर त्या त्याचं एकदम बारीक केलेलं आहे. आणि आता आपल्याला हे ना ह्या ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते परत गाळावे लागतात, तर आई आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगेल. तर मंडळी हे जे वाटण केलं ना आपण डांग्याचं ते असं येलायचं, म्हणजे आईच्या भाषेत ते येलायचं आहे, म्हणजे त्याला गाळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले जे डांग्याचे कपचे असतात ना तर त्या आपल्या कालवणामध्ये येणार नाहीत, आणि रस्सा पण एकदम झणझणीत होतो त्याचा, त्यामुळे ते कपच्या आलमध्ये मध्ये लागले ना तर मजा नाही येत. तर आता बघताय आई आहे ना हे गाळून घेते, जेणेकरून त्या कपच्या आहेत ना त्या बाजूला होतील आणि आपल्याला फक्त त्याचं जे सारण आहे तेच भेटेल. तर इकडे बघताय इकडे बघता आपण ना त्याच्यातून जे वाटणचा रस्सा निघालाय ना तोच आपण घेतलेला आहे, आणि इकडे आई कपच्या अशा गाळून घेते. तर म्हणजे असं हे दोन तीन वेळा केलं ना की ह्या बघा इकडे कपच्या अशा बाजूला झाल्यात, आणि हे जे आपल्याला भेटलेलं आहे ना याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे छानपैकी. तर इकडे बघताय या कपच्या बघा इकडे बाजूला झाल्यात, आणि इकडे हे जे आलेलं आहे ना याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तर थोड्या वेळात आई रस्सा वगैरे बनवेलच, तर तेव्हा मी मग त्याची रेसिपी वगैरे कशी आहे ना ती दाखवतो तुम्हाला. तर मंडळी हे जे आपण वाटण केलं ना किरव्यांच्या डांग्याचं, तर त्याच्यामध्ये आई गोडा मसाला टाकते. तर इकडे आपण गोडा मसाला टाकलेला आहे आणि चुलीवरती आहे ना आईने टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते फोडणी द्यायला. तर अंदाजाने तेल टाकायचं जेवढं आपल्याला पाहिजे तसं. आई मी पहिल्यांदा बोललोच आहे की ही तेलकट जास्त आई जेवण बनवत नाही, जेवणामध्ये कमी तेलाचा वापर असतो. म्हणजे तेल गरम झालं आहे तर आईने आता मस्त लसूण टाकले, 4-5 लसूण टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा. कढीपत्ता पण टाकून घ्यायचा, कढीपत्त्याचं झाड आमच्या घरा बाजूलाच आहे तर कढीपत्त्याची कमी नसते, तर आई मस्त असा कढीपत्ता प्रत्येक जेवणामध्ये वापरत असते. अच्छा तर त्याच्यामध्येच आहे ना थोडासा तिखट मसाला टाकून द्यायचा, गावात त्याला फकीचा मसाला पण बोलतात. तर आता मंडळी ते मिश्रण आहे ना गोडा मसाला आणि ते डांग्याचं मिश्रण, तर ते आपल्याला आता त्या
फोडणी द्यायची आहे। तर ही चुलीवर मस्त अशी आईने फोडणी दिलेली आहे। तर मंडळी आता ही फोडणी देऊन झाले आणि आपला हा किरव्यांचा रस्सा आहे ना तयार झालाय। फक्त आता त्याला मस्त अशी उकळी आली पाहिजे आणि एकदा कड आला एक दोन वेळा की आपला हे जे रस्सा आहे ना तो तयार होईल आणि मस्त झणझणीत रस्सा लागतो किरव्यांचा। खूप मजा येते खायला सुद्धा। तर आई थोडंसं पाणी टाकते आणि रस्सा तिने वाढवलाय, कारण रस्सा हा ना रस्सा भातासोबत मजाच येते खायला पण पियाला सुद्धा खूप मजा येते। तर आई आत्ताच्या ह्या किरव्या चांगल्या की भात कापणीला भेटतात त्या चांगल्या? भात कापणीतल्या चांगल्या, भरलेल्या असतात ना त्या? त्या भरलेल्या असतात पूर्ण, ह्या काय पोर सोडली ना आता। हा। तर मंडळी जेव्हा भात कापणी चालू होते म्हणजे दिवाळीच्या आसपास ज्या किरव्या जे खेकडे भेटतात ना ते भरलेले असतात, मादळलेले असतात, त्यामुळे ते खायला अजून भारी लागतात। पण हे पावसाळ्यातले म्हणजे सुरुवातीचे खेकडे असतात ना ते सुद्धा खूप छान लागतात। तर मंडळी आई मीठ टाकते आता, म्हणजे फोडणी वगैरे पाणी वगैरे टाकून झालं ना की शेवटीला चव वगैरे बघून मीठ टाकते आई, कारण जो गोडा मसाला असतो ना त्यामध्ये सुद्धा मीठ असतं बऱ्यापैकी, त्यामुळं मीठ शेवटीला टाकते। तर काही काही वेळेस मीठ वगैरे टाकत सुद्धा नाही, कारण जर रस्सा कमीच असेल ना तर मीठ वगैरे नाही टाकत, कारण जे गोडा मसाल्यामध्ये मीठ असतं ना तेच त्याला लागतं। मग आई किती वेळ लागेल? 10-15 मिनिटं झालं होय ना। तर मंडळी इकडे बघताय हे मस्त असा रस्सा बघा तयार झालाय आणि एक 10-15 मिनिटांमध्ये हा रस्सा आपला तयार होणार आहे। अशा प्रकारे मंडळी झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। तर कधी तुम्ही गावाला किंवा कुठे खेकडे जर असे तुम्हाला मिळाले ना तर नक्की या टाईपने झणझणीत असा रस्सा बनवा, खूप छान लागतो आणि गावाला पाट्यावरती वाटल्याने आहे ना त्याची चव अजूनच असते। तर मंडळी आता रस्सा पण तयार झालेला आहे। तर ही व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका। भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।